पाप प्रवास पुरस्कार सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने आज आपल्यावर टिपकाची रांगोळी कलाकार सगळे आलेले आहेत. तर अप्पू काय सांगितलं या लुकबद्दल? अप्पू बोलले का या लुकबद्दल? काय आता तू काय? अच्छा अच्छा काय नाही, हे जे केलं पारंपरिक मराठी म्हणून ही जरी त्यात नथ आपली परंपरा प्रतीक म्हणून आपण नथ लावली आणि खाली सूज जरा त्याला ट्विस्ट यावा म्हणून. लूक ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टींमधून इन्स्पायर्ड आहे, त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी हे जे फॅब्रिक आहे ते माझ्या आईच्या पैठणीचं आहे, त्यामुळे जरा लाडका आहे हा आउटफिट आजच्या अख्ख्या इव्हेंटसाठी आणि जरा छान वाटतं आहे. इव्हेंटला आलं आहे आत्ता मी, जस्ट आले आहे, सगळ्यांना जो भेटलेले नाही आहे त्यामुळे सगळ्यांचं एकदा जरा बघितलं की जरा कॉन्फिडन्स येईल की आपण काय प्राची. खरं तर मी तिला माझे कपडे दाखवले होते जे आज रात्री ऑनलाईन येणार होते, त्यावर तिने खूप ताशेरे ओढले होते. ती बोलली हे घालून तू यायचं नाहीस तिथे, त्यामुळे हे रुजुताने केले. डोकं लावलं मुद्दा काय होता, तू हिरो आहेस, हिरो आल्यावर हिरो बोलले एंट्री फील आला पाहिजे, येतोय की नाही फील ही जरा कान टोचणारी असते सेटवर माझे, त्यामुळे जरा बरा दिसत असेल तर त्यात हिचंही खरं तर आभार मानायला हवेत. नाही पण त्याआधी मी सांगेन की मुलांनी कोणते कपडे घालावे यासाठी ही जास्त कॉन्शियस असते की तुम्ही काय घालणार आहात मला दाखवा आधी. म्हणजे एक आठवड्यापूर्वीच आमचं बोलणं झालं आणि मी स्पेशली जाऊन हिला फोटो पाठवत होतो आणि त्याच्यानंतर बायकोला पण फोटो पाठवत होतो. काय सिलेक्ट करतात मुलींचं कसं होतं, तुझं माझं सेम नाही झालं पाहिजे, मुलांबरोबर चालतं त्याच्यामुळे दोघं बघून घ्यायचं बाबा काय करून येत आहे, आपल्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी आहे का बघून घ्यायचं. सर सगळे जे आहे पुरस्कार सोहळ्यासाठी किती उत्सुक आहेत काय सांगा? हो उत्सुक नक्कीच होत, सगळ्यांना एका वेगळ्या अवतारात बघायला मिळतं. काही जणांचा माझ्यासारख्यांचा अवतारच आहे खरं तर, पण आम्हाला बघायला आवडतं कोण येतात, वेगवेगळी माणसं भेटतात, त्यांच्याशी भेटून गप्पा मारायला. खरं तर हाच या सोहळ्याचा खरं तर काय म्हणत आला उद्देश म्हणावा हवा. अवॉर्डशी ऑफकोर्स सगळ्यांना उत्सुकता आहे की कोणाला कोणतं बक्षीस मिळणार, कोणतं स्टायलिश एक अवॉर्ड असतात दरवर्षी ते कोणाकडे जाणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. पण त्याहून त्याच्याही आधी इथे एक जे काही रेड कार्पेटवर चाललेलं असतं ना त्याची एक्साइटमेंट सगळ्यात जास्त आहे आणि तिकडे काय करायचं, कोण कोण काय काय करून आलं आहे ह्याची एक्साइटमेंट खूप आहे आणि जी काही मजा होते आतमध्ये अवॉर्ड्स अनाऊन्स झाल्यावर असेल किंवा इथे इंटरव्ह्यूज देताना असेल ते ॲक्च्युली अख्ख्या अवॉर्डचं किंवा कोणत्याही फंक्शनचं अर्थात स्टार प्रवाहाच्या ते जिस्ट आहे, तो हेतू आहे की सगळे एकत्र या मजा करूया, त्यामुळे आज मजा करायला आलो आहे आणि मजा करून धमाल उडवून जाणार आहोत. नक्की हिने जसं सांगितलं तसं मजा करायला आलो आहे, कारण का काय माहिती का आम्ही फक्त कानेटकर कुटुंब एकत्र काम करत असतो रोज, पण या कार्यक्रमांमुळे स्टार प्रवाह परिवाराच्या इतर मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना आम्हाला भेटता येतं आणि ॲक्च्युली स्टार प्रवाह परिवार जेव्हा एकत्र येतो तेव्हा धिंगाणा तर होतोच.